शिवसेने आणि भाजपची युती शिवसेनेने त्यांची अमुक केली, भाजपने असं केलं, मानवानु भाजपचा उमेदवार नगराध्यक्ष पाटील होता आणि शिवसेनेचं वैभव नाईक हे जिल्ह्यातील राणे साहेबांचे कट्टर शत्रू, ते कधी राणे साहेबांच्या पक्षासाठी आत्मनोंदी करणार नाही, काय दगडाची रेख असताना हे दोन्ही शत्रू त्या ठिकाणी एकत्र झाले आणि असं असताना त्या ठिकाणी 11 नगरसेवक 12 आणि नगराध्यक्ष सुद्धा तिथे शिराने सन्माने राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्व कार्यकर्त्यांच्या 100% स्वाभिमान पक्षाने जिंकलेली आहे. कदाचित राणे साहेब काँग्रेस मध्ये गेले हे सुद्धा काही लोकांना मतदारांचा पटलं नव्हतं, पण स्वाभिमानची त्यांनी स्वतंत्र स्थापना केल्यानंतर जनतेच्या मनात असलेलं एक वेगळं नातं होतं की राणे साहेबांनी स्वतःचा पक्ष काढावा, कुठल्याही पक्षात जाऊ नये. आणि तो पक्ष काढल्यानंतर जे सगळे आम्ही जे विजय संपादन केले, कारण विजय लहान नव्हते, आत्र्यामध्ये जवळजवळ 4,500 मतदार होते, 1 ग्रामपंचायतीला आणि 5,000 मतदारांपैकी काय एखादरी साखरेची पुढी आणि कॅलेंडर न पाठवता वर्षाचे 362 दिवस हा माणूस कार्यरत असतो, कुठलाही प्रसंग असो, कुठली आपत्ती असो, कुठला रस्ता असतो, कुठला विकास असो, पर्यटनाच्या वरती कुठलं काम असो, शैक्षणिक असो किंवा शाळा डिजिटल असो, कारण सिंधुदुर्गामध्ये महाराष्ट्रामध्ये एकच अंदाज असा असेल की आपल्या मतदारसंघामध्ये हे 100% शाळा डिजिटल करण्याचा ध्यास घेतात, त्याप्रमाणे ते कार्यरत काम करत असताना दिसताना हे सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा आमदार तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे आज शुभारंभ पण 20 तारीखला जो आपला जिल्ह्याच्या वतीने झाला आणि पहिला नंबर ताबडतोब देवगडवासियांनी पटकावला म्हणजे नितेजी राणेच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष सुद्धा तर्फे झालेले आहेत, कारण तिथून बाहेर पडता पडताच मला पहिला फोन आला संदीप चाकण कसा आहे अमुक दिवशी आम्हाला शुभारंभ करायचा आहे, म्हणजे तिथे कार्यक्रम संपतोय काय आणि देवगडला शुभारंभ करण्याचा दिवस येता ठरतोय काय, म्हणजे यथा राजा तथा प्रजा, म्हणजे आमदार तथा कार्यरत आहे त्याच्याप्रमाणे ते आता त्याचे शिष्य पण कार्यरत आणि तशा प्रकारे काम करताना सगळी टीम आपल्याला पाहायला मिळते. बाळा खंडकर आमच्या पूर्वीचे आहेत, तर माझ्या अगोदरचे तालुका अध्यक्ष बाळा खंडपे आम्ही खूप जुने आहोत, ते बाळा खंडपे खूप पूर्वीपासून या ठिकाणी काम करतात, आजही ते सातत्याने राणे साहेबांबरोबर आजही आहेत अशी माणसं माझ्या माहितीप्रमाणे आता फार कमी बघायला व्यासपीठामध्ये दिसत आहे, पण त्याच्यापैकी देवगडमध्ये आल्यानंतर आवर्जून बाळा खंडपे या ठिकाणी दिसतात आमदारांचं त्यांच्यावरती मी त्यांच्या पुढ्यात आमदारांना सांगत आहे, पण आमदारच्या मागून बाळा खंडपेंबद्दल जे त्यांच्या मनात किंवा कोणाच्या मागे जनता आहे हे निश्चितच त्या ठिकाणी अगदी प्रकाशाने जाणवलं. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये आपणही असावं, हिरिरेने आपणही भाग घ्यावा या अगदी मापक उद्दिष्टाने आम्ही आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्या पद्धतीने त्या कार्यक्रमामध्ये उल्लेख करण्यात आला, अगदी खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांनी उल्लेख केला की या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक या पक्षाचा सदस्य व्हावा, का होऊ नये यासाठी अगदी ते तुम्ही प्रत्येकाला समजवून सांगा आणि ह्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक ह्या पक्षाचा सदस्य होईल यासाठी प्रयत्न करा. आणि हे काम अगदी साधं सोपं आहे, जे आपण कामं करतो आहे किंवा तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र मिळून पक्ष संघटना म्हणून प्रत्येकाच्या वेळोवेळी प्रसंगी धावून जातो आहे ह्याची प्रत्येकाला जाणीव करून द्या, प्रत्येकाच्या घराघरात जा आणि या आपण केलेल्या कामाचं त्यांना पूर्णपणे त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचं त्यांना प्रसिद्धी द्या. आणि या प्रसिद्धीच्या माध्यमातून मला असं वाटतंय की देवगड तालुक्यामध्ये या स्वाभिमान पहिल्या फेरीमध्ये साहेब आम्ही जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे सदस्य होतील आणि हा अगदी आमच्या देवगड तालुक्याला मान मिळावा यासाठी मी तालुका अध्यक्ष म्हणून आणि ह्या सर्वांच्या सहकार्याने निश्चित मी तुम्हाला ग्वाही देतोय की आम्ही देवगड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त ह्या पक्षाची सभासद नोंदणी करू, ही तुम्हाला ह्या प्रसंगी मी आवर्जून ग्वाही देतोय. त्याचबरोबर येत्या जवळच्या काळामध्ये निवडणुका लागतील आणि ज्या पद्धतीने आपले संस्थापक अध्यक्ष यांनी मानस व्यक्त केलाय की या देवगड, मालवण आणि सावंतवाडी या तिन्ही ठिकाणी आपल्या पक्षाचा आमदार निवडून यायला पाहिजे आणि यायला कुठली अडचण नाही आहे, फक्त त्यासाठी तुम्ही ज्या हिरिरीने आतापर्यंत काम करताय त्यापेक्षाही ताकद थोडीशी आता 5-6 महिन्यासाठी वाढवा, प्रत्येकाने थोडासा वेळ पक्षासाठी द्या, निश्चितच
याच्यामधून आपल्याला एक चांगला रिझल्ट येत्या काळामध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या ह्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खासदारही आपले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा असला पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. आणि निश्चितच येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणार आहोत त्याचप्रमाणे देवगड तालुक्यामधून या इथल्या स्थानिक आमदारांना म्हणजेच आपल्या नितेश राणे साहेबांना जास्तीत जास्त मतदान आणि विक्रमी मतदान आम्ही करून देणार हाही मानस आम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतोय. निश्चितच साहेब शुभारंभ केलेला आहे आणि आपण आता तालुक्यात हा शुभारंभ आज सभासद नोंदणीचा करत आहोत. तर स्वाभिमान पक्षाचा हा कार्यकर्ता असा असला पाहिजे की आता मंडापूर साहेब म्हणाले नावापुरते आपल्याला सभासद नोंदणी करायची नाहीये, तर तो कार्यकर्ता धडाडीने काम केलं पाहिजे त्याने, किंवा त्यांचं जी नाळ आहे ती आपल्या पक्षाशी जोडली पाहिजे आणि त्याचं प्रेम हे नारायण राणे साहेबांशी असलं पाहिजे. जर आपलं प्रेम असेल तर आपण मोठ्या चांगल्या धडाडीने काम करू शकतो. नावापुरतं सभासद करून घेतले जातात त्या लोकांना माहिती पण नसतं आपण कुठल्या पक्षाचे सभासद आहोत. म्हणून मुद्दाम आपल्या स्वाभिमान पक्षाने प्रत्येक घरात जाऊन आपण त्याचं सभासद नोंदणी करायचं आहे आणि त्या सभासदाला माहिती पाहिजे की मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा सभासद आहे. म्हणून त्याच्याकडून 5 रुपये नाममात्र शुल्क आपण घ्यायचं आहे आणि त्याचे 2 फोटो घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला सभासद नोंदणी घ्यायची आहे. मला ती 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. स्वाभिमान अध्यक्ष संपादी कामत तालुका अध्यक्ष संदीप साहेब, गेल्या 6 महिन्यामध्ये स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या पक्षाला बळकटी आणण्याचे काम व्हायला पाहिजे ते त्या होण्याचा हा पहिला टप्पा आता सुरू होतो. कारण ज्या ज्या सभासद ज्या पक्षाची सभासद संख्या जास्त तो पक्ष सक्षम समजला जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज देशातला एक सत्ताधारी पक्ष स्वतः आपण जगामधला सगळ्यात जास्त सभासद असलेला पक्ष सभासद नोंदणी असलेला पक्ष असल्याचा दावा करतो. त्यातला खरा किती खोटा किती हा भाग सोडून द्या, म्हणजे नुसता एक मिस कॉल दिला की सभासद होतो अशा स्वरूपाची योजना राबवली गेली आणि बऱ्याच लोकांचे मोबाईल घेऊन त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याचे सभासदही केले. त्यामुळे कोणाला कोण सभासद आहे का नाही हे सुद्धा माहिती आहे की नाही इथपासून सरकोण जो पक्षाचा सभासद दिसतो. पण आपल्याला या पद्धतीनं काम करायचं नाही. सभासद संख्या जास्त असली पाहिजे हे जरी खरं असलं तरी जो सभासद होणारा आहे तो पक्षाच्या बांधिलकीशी पक्षाच्या विचारसरणीची पक्षाच्या नेत्याशी हा बांधील असलेला सभासद असला. मीटिंगला कुणीतरी सांगितलं